विक्रोळीत पोलीस भरतीच्या वेळी एका परीक्षार्थीचा उन्हात धावताना मृत्यू झालाय. अंबादास सोनवणे असं त्याचं नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर राज्यभरातून परीक्षार्थी आले होते. त्यांच्यासाठी पाणी पिण्याचीही सोय नव्हती. नवी मुंबईतही पोलीस भरतीसाठी आलेल्या जळगावच्या साई माळी या तरुणाचा त्यामुळे मृत्यू झालाय. ठाण्यात पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांची प्रचंड गैरसोय होते. हे उमेदवार राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत. होणाऱ्या गैरसोयीमुळे आपल्या कामगिरीवर परिणाम होत असल्याची व्यथा हे उमेदवार मांडतायत. भरती प्रक्रिया 6 जून पासून सुरू झाली असून 23 जून पर्यंत असणार आहे. ठाण्याच्या साकेत पोलीस मैदानात ही भरती प्रक्रिया पार पडते. राज्यातून जवळपास 27,000 उमेदवारी अर्ज प्राप्त झालेत. दररोज 2,000 उमेदवार या प्रक्रियेसाठी बोलावले जात आहेत, परंतु त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीयेत. फुटपाथवर झोपून जेवण पाण्यासाठी त्यांना वणवण फिरावं लागतंय. उमेदवार भर उन्हात बसून आपली वेळ कधी येईल याची वाट पाहत असतात. रात्री डासांचा त्रास, शौचालयाची गैरसोय यामुळे उमेदवारांच्या तब्येतीवर परिणाम होतोय. त्यातच डांबरी रस्त्यावर 5 किलोमीटर भर उन्हात या उमेदवारांना धावावं लागतं. मालेगावचा अंबादास सोनावणे 1 किलोमीटर अंतरही पार करू शकला नाही. डांबरी रस्ता आणि त्यात उन्हाच्या झाळा लागून सोनावणे जागीच कोसळला. रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे नवी मुंबईतही पोलीस भरती दरम्यान जळगावहून आलेल्या साईप्रसाद माळी या युवकाचा मृत्यू झाला. ताप आला म्हणून साईप्रसाद याच्यावर पालिका रुग्णालयात उपचार सुरू होते. पुलाही सगळे गावावरून आले. मी पण गावावरून, मी सातारच्या गावावरून आलो. आम्हाला भुका लागले. ते लोक जेवण नाही, पाणी नाही, पाणी ठेवले त्याच्यामध्ये. सगळे इतका खराब पाणी आहे, सोय नाही, काही नाही. मी 6 तारखेपासून आलेलो आहे. मला लगेच 7 माझी छाती उंची वगैरे झाली. लगेच मला 10 तारखेला ग्राउंड दिलं. आणि ग्राउंडबद्दल बोलतो साहेब, ग्राउंडचं पण आणि 100 मीटरचं आम्हाला खड्यामध्ये म्हणजे चांगलं हे नव्हता. पाय मरोडला, पाय फाटून गेले, त्याच्यामध्ये पळवलं. पोलीस अधिकारी मात्र उमेदवारांच्या मृत्यूच्या घटनेला बगल देत आहेत. काही उमेदवार हे आपली शारीरिक गुणवत्ता नसूनही चाचणीसाठी येत असतात असं स्पष्ट करून आपली जबाबदारी झटकली आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून अनेक प्रकारचे, अनेक स्तरातले, वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक प्रकृतीबाण असणारे लोक उमेदवार याच्यात भाग घेतात. तर सर्वांना माझं आव्हान आहे की अशा प्रकारच्या स्पर्धांना उतरण्यापूर्वी तुम्ही तुमची शारीरिक चाचणीची क्षमतेची तुम्ही स्वतः त्यांची पारख करावी. आणि ज्यांना झेपणार नाही त्यांनी, किंवा ज्यांना अशा प्रकारचे गंभीर आजार झालेले आहेत त्यांनी याच्यामध्ये भाग घ्यायला नव्हता पाहिजे. केवळ उमेदवारांकडे बोट न दाखवता गृह खात्यानं पोलीस भरती प्रक्रियेत व्यापक सुधारणा करण्याची गरज व्यक्त होते. अमोल पेडणेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.